छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली मिरवणूक मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा सुरू झाला आहे. मिरवणुकीचे हे सातवे वर्ष असून यावर्षी त्यात स्वराज्य सेनापतीचे 75 त्यात सहभागी झाले आहेत. मिरवणुकीची सुरुवात कोल्हापूर येथील भवानी मंडप प्रवेशद्वाराची प्रतिकृती असलेल्या रथाने झाली आहे. शिवराय आणि मावळ्यांच्या वेशातील अनेक चिमुकले मिरवणुकीत होते. शहरातील विविध लेझिम आणि ढोलताशा पथकांनी वादन करण्यात आलंय. सुरक्षेच्या कारणास्तव मोठा पोलीस बंदोबस्त मिरवणूक मार्गावर तैनात करण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अनिल शिरोळे, माजी आमदार भीमराव तापकीर, समितीचे अध्यक्ष अमित गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.